TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. आज माझं जावं हित असताना तर त्याने हे काही होऊच दिलं नसतं असं मला लई वाटतं बघ. जसा तुमचा जावई आहे तशी ही लेकी तुमचीच आहे. मी अजिंक्यांना वचन दिलंय, दोन्ही घरांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडीन म्हणून. मग काय बी होऊ दी आणि कोणी बी किती बी अडचणी आणू दी, ही शिथली माग सरणार नाही. बोला मिसेस पौजी. होत होत राहिले ना, तेवढं कुठलं आमचं नशीब आलं. जयश्री. मग बाकी तब्येत कशी आहे तुमची? हाय की एकदम नीट. शीतल हे की? शीतल मीच बोलते. बोला की. तू जरा येडेस का ग? का तुझ्या मोबाईल वरून कसा काय फोन केला तिनं? कुठं बी कसं काय ठेवतीस पण? लॉक टाकायचा ना. तुम्ही काय करणार आज? आज इंटरव्ह्यू आहे माझा. आता आणि कसला येऊ इंटरव्ह्यू? बीपीटी आणि पीपीटी मध्ये कोणत्या कॅटेगरी मध्ये पास झाला? एक्सलंट श्रीमान. मुलं किती? जस्ट लग्न झाले. आता बायकोला इथे आणणार का? म्हणजे? अरे इथे क्वार्टर्स मध्ये काही महिन्यासाठी फॅमिलीज राहू शकतात, इतर जवानांचे कुटुंब पण राहतात. तसं असेल ना तर तुला आत्ताच अप्लाय करावं लागेल. यस. म्हणजे मी शीतला इकडे घेऊन येऊ शकतो? मामी मी कॉलेजला जाऊन येते. अगदम आज नको जाऊस. आज मला फॉर्म भरायचा आहे. आज आमच्या बचत गटाच्या मोठ्या ऑफिसर मॅडम येणार आहेत घरी. कनसे मॅडम. आता एवढ्या मोठ्या मॅडम घरी येणार आहेत म्हणल्यावर त्यांना जेवण जा म्हणायला नकोय का? त्यापेक्षा तुझं कॉलेज महत्वाचं आहे. एवढी माणसं येणार आहेत घरात आज जेवायला म्हणल्यावर घरात थांबून मदत करावी. एवढं बी कळत नाही बाई तुला. आता महिनाभर तरी मी कुठल्या कामाला हात लावायची नाही सांगून ठेवते. म्हणजे शीतले तुझ मरण हाय आता महिना. मिशनला तर जायचं ते आपल्याला. हा थांब एक मिनिट. आयुष्यातलं खरं तर पहिलं मिशन आहे, जायला मिळालंच पाहिजे. कसलं मिशन हो? मिशन. तुम्ही कुठल्या मिशन बद्दल बोलत होता? ते असंच बोलत होतो आम्ही. बरं चल ठेवू का, जायचंय मला. हा ठेवा. काय तर हाय ह्यांनी नीट सांगितलं बी नाही आज. मला काळजी वाटेल म्हणून सांगितलं नसेल का? अजिंक्या हॉस्टेलचे साथ एक उग्रवादी ऊपर पहाडी पे भाग आहे. हमें दूसरे पार्टी को कवर फायर देना पड़ेगा. तुम दोनों आगे पीछे के तरफ से ऊपर आ जाओ. यस सर. कोई हरकत नहीं करेगा, मार दूंगा इसको. हिले मत, मार दूंगा इसको. कसलं मिशन होत? अगं इकडे एका गावात आहे ना आमच्या फॅलो मिलिटरीच्या जवानाला उग्रवाद्यांनी पकडून ठेवलं होतं. आम्ही त्यांना रेस्क्यू केलं आणि उग्रवाद्यांकडून पोच बी परत मिळवली. अभिनंदन भाऊजी. काल रात्री अजिंक्य त्यांच्या पहिल्या मिशन वर गेलते. तिथं त्यांच्या युनिटनी एका जवानाला सोडवलं आणि उग्रवाद्यांनी घेतलेली पोस्ट परत मिळवली. अजिंक्यांनी स्वतः परत घेतलेल्या पोस्ट वर झेंडा फडकवलाय. ऑसम न्यूज आहे. कसे आबा, ही आपली पोरं पाहायला जातात, भरतीची तयारी करतात, पण ह्यांना पाहायला जा म्हणून जे सांगणारे लोक आहेत त्यांच्या घरातलं कोण देत आहे का? म्हणजे आपल्या पोरांनी बॉर्डर वर जायचं आणि ह्यांच्या पोरांनी शिकून नोकऱ्या करायच्या. आपलं मिशनचं कुठं वर आलंय? रोज येतात पोरं. काय बी झालं तरी हे मिशन थांबणं नाही पाहिजे आणि सगळी पोरं आर्मीत भरती झाली पाहिजेत. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे मिशन मी थांबू देणार. कसं आहे आबा, आपण जरा शांतपणे विचार केला पाहिजे. नाही ऐकायला काय सगळं चांगलंच वाटतंय हो, पण जरा प्रॅक्टिकली पण विचार केला पाहिजे ना. ऐसा म्हणतात त्यातच ते. हा आणि ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, खरं तर युवक संघटन आणि असल्या गोष्टीत भय्यांचा एक्सपिरियन्स दांड काय. पण म्हणून भय्या बोललेत का कधी या आर्मीत भरती व्हा म्हणून? तसं नाही भैया, पण मलाच आता आर्मीची आवड काय सगळ्यांनाच असते. बॉर्डर पिक्चर काय सगळ्यांनाच आवडतो. मी 50 वेळा बघितलाय.
म्हणून आता सगळ्यांनीच बॉर्डर वर गेल्यावर इथलं रक्षण कोण करणार आणि कशाच करणार? आम्ही असं म्हटलं तर कसं होणार? दुसऱ्या नोकऱ्या कुठं आहे ते? हो, शेती करावी म्हटलं तर शेती बी जास्त नाही, सगळ्यांनी शेती करून कसं होणार? हा मग आम्ही कशाला आहे? आम्ही नोकरीला लावू कुठं तरी. ते कॉम्प्युटर त्याच्यामध्ये आता कितीतरी जॉब आहेत भैया, आय टी मध्ये. हा, दॅट इज दॅट. अहो भैया, पण माझं ते शिक्षणच नाही झालेलं. बर, अरे पण तिकडे दुसरे पण नोकर आहेतच की, नाहीतर मग आपण काय करू? शिरवळच्या MIDC मध्ये बघू. मी तिथे ट्राय केला होता पण काय होईना. अरे मग आम्हाला येऊन भेटायचं, मिळेल ना कधीतरी नोकरी. हा, कसं आहे आबा, ही आपली पोरं पाहायला जातात, भरतीची तयारी करतात, पण ह्यांना पाहायला जा म्हणून जे सांगणारे लोक आहेत त्यांच्या घरातलं कोण देत आहे का? म्हणजे घ्या. बर, आशा त्या शीतलचं भाऊ येतो कर? नाही. घ्या, तो जातो रोज न चुकता कॉलेजला आणि आपली पोरं जातात पळायला. भैया म्हणतात ते हे खरं, ही गोष्ट लक्षातच आली नव्हती भैया माझ्या. तस नाही भैया, पण आम्हालाच खर तर लय मजा येत. आशिष मित्रा, कसं आहे, आवड आणि काम याचा आपण नीट विचार केला पाहिजे. कसं आहे आबा, आपल्या पोरांनी बॉर्डरवर जायचं आणि ह्यांच्या पोरांनी शिकून नोकऱ्या करायच्या, हे असं आहे बघा. होय होय, भायसाहेब म्हणतात तसंच करून बघू आपण. आवा आबा, बघू कशाला, त्याला आजच्याच ऑफिसला पाठवा, आम्ही त्याच्या जॉबचं बघतो. जॉबचं डन करून टाकू याच्या. भैया पण असा जॉब? अरे बाबा, घर बसल्या नोकरी मिळते तुला, कशाला नाट लावतोयस? आबा, एकटं तुम्हाला तेवढं कळलंय बघा. तुम्ही सगळं वाईट म्हणूनच का बघताय? माझं हे बी आर्मीतच आहेत की. पण तो लग्नाच्या आधी गेला ना, आता तुझ्या भावाला धाडशील का आर्मीत? उगा आमच्या पोराला नादाल लावती. तूच केलंस ना हे? आता तुम्हाला कळलंच आहे तर अजून एक सांगतो, तुमच्या घरच्यांना घराबाहेर, इनफॅक्ट गाव बाहेर काढणार मीच आहे. लवकर तुम्हाला पण काढतो का नाही बघा. कसं काय जमलं दोघांच? चालतो, मस्त झालंय. जमलं? सॉरी, एक मिनिट. नाही, तुम्ही काय मस्त नाही म्हणजे? नाही, जमत असं. सॉरी, ते जमत असं काय ऐकलं त्याने? त्याने थोडस कमीच ऐकलं. अरे काय करून ठेवलंय बघ, सगळंच घेतलंय त्यांनी, ऑलमोस्ट ज्वेलरी पण घेतली माझी आणि सगळी कॅश पण नेली त्यांनी. एवढे वॉचमन आहेत बाहेर, त्यांना कसले पगार देतात? काय झोपा काढतात ते? गेला होता वॉचमनला फोन, तो म्हणाला की फक्त प्रियंका येऊन गेली घरी. प्रियंका? ती मेड तुझी? तो माझ्या पोराला इज्जत केलं. आणि काय केलं होतं, कुणाचं वाईट केलं होतं म्हणून मला ही शिक्षा मिळून राहिली? खरंच मला ह्या सगळ्या दुष्ट चक्रातन बाहेर पडा. लास्ट राऊंड आहे राणा, कम ऑन. राणा, हो बरं नसताना कशाला आलात तुम्ही सरावाला? तुम्ही शब्द दिलता ना, व नाही कसं म्हणणार? यापुढे यांच्या वाट्याला जाताना लक्षात ठेवा, मध्ये मी आहे, आधी गाठ माझ्याशी. खान साहेब, तुम्हाला भोपाळगड पाहिजे ना? आयजे का क्या मतलब है शंभू राजे, हम पहले जीत का जश्न आप ही के साथ मनाएंगे. आम्ही तुम्हाला भोपाळगड घेऊन देतो. ये हुई ना बात. राणी साहेब, आपले उरास मुघलांच्या बाजूने लढायला उतरले, घात झाला. काय? म्हणजे युवराजांनी स्वराज्यावर तलवार उघडली.